नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर नरेश दादा यांचा अनुभव सांगणार आहे. दादा म्हणतात, माझा 4-5 वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. त्यात माझा डावा पायास खूप गंभीर दुखापत झाली आणि पायात मेटलचे रॉड बसवण्यात आले. त्यामुळे मला आता आयुष्यभर चालताना काळजी घ्यावी लागणार होती. शिवाय मला डॉक्टरांनी बिलकुल वजन उचलण्यास मनाई केली होती. त्यामुळे मी आता चालताना फिरताना खूप काळजी घेतो. मला पूर्वीसारखे काम करता येत नव्हते. माझ्या कामात मला बरेचदा वजनदार सामान याची ने आण करावी लागत. असंच एकदा मी माझ्या दुकानात विक्रीसाठी माल खरेदी करण्यासाठी सुरत येथे गेलो होतो. आता नाही म्हटलं तरी मला कुठे ना कुठे ओझे वहावे लागणार होते, कारण प्रत्येक ठिकाणी मी माझ्या मदतीला कोणाला घेऊन जाऊ शकत नव्हतो. तसेच त्यावेळी मी सुरत येथे एकटाच माल खरेदी करण्यासाठी गेलो. साधारणतः 20-20 किलोचे 10-12 बंडल माल खरेदी केला. मी ज्यांच्याकडून माल खरेदी केला त्याला तेथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा पत्ता दिला आणि तेथे सर्व माल पोहोचवण्यासाठी विनंती केली आणि त्याचा खर्च देखील मी देईल असं सांगितलं. मग मी तो माल ट्रान्सपोर्ट कंपनीत पोहोचवण्यास वेळ लागेल आणि सर्व ट्रक भरल्यानंतरच संध्याकाळी ट्रक निघेल म्हणून बाजारात फेरफटका मारायला निघालो. फिरता फिरता मला ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन आला. मी त्याला आधीच फोन करून माझे 11 डाक म्हणजे मालाचे गठ्ठे येणार आहेत ते माल ट्रकमध्ये चढवून घेण्यास सांगितले. पण ट्रान्सपोर्टवाल्याचा मला फोन आला की तुमचे फक्त 10 डाक म्हणजे गठ्ठे आले आहेत. तेव्हा मला प्रश्न पडला की विक्रेता ह्याने तर माझ्यासमोर 11 गठ्ठे बांधले होते आणि शिवाय त्याचे वजन देखील माझ्यासमोरच केले होते, मग एक गठ्ठा गेला कुठे? मी ताबडतोब ज्याच्याकडून माल खरेदी केला त्याला फोन केला आणि त्याला विचारले की तुम्ही ट्रान्सपोर्टला किती गठ्ठे पाठवले. तेव्हा त्याने सांगितले की त्याने 11 गठ्ठे पाठवले, त्याची नोंद करून चिठ्ठी देखील माल वाहून नेणाऱ्या हमाल ह्याच्यासोबत पाठवली. ट्रान्सपोर्टवाल्याने देखील त्या चिठ्ठीत 11 गठ्ठे यांचा उल्लेख केला आहे असं सांगितलं. मग प्रश्न उरतो फक्त माल वाहून नेणाऱ्या हमाल ह्याचा, त्यालाच एक गठ्ठा कुठे गायब झाला याची माहिती होती. त्या एका गठ्ठ्यात जवळजवळ 30-32 हजाराचा माल होता, त्यामुळे मी ते दुर्लक्षित करू शकत नव्हतो. तो हमाल वयोवृद्ध म्हातारा होता. त्याच्यावर शंका घेऊन गठ्ठ्यांविषयी विचारपूस करायला मला बरे वाटत नव्हते. त्यामुळे मी त्या माल विक्रेता ज्यांनी त्या हमाल्याला माल वाहून नेण्यासाठी ठरवले त्यालाच म्हटले, तुम्हीच त्या हमालास विचारपूस करा की एक गठ्ठा कुठे गेला. तेव्हा त्या विक्रेत्याने त्या हमाल ह्याला धमकावून विचारले की एक गठ्ठा कुठे गायब झाला ते सांग, नाहीतर पोलिसात तक्रार करावी लागेल. बिचारा तो हमाल पोलिसांचे नाव घेताच लटपटू लागला आणि हात जोडून मला माहीत नाही असे गुजरातीत बोलू लागला. वारंवार विचारून देखील त्याचे एकच उत्तर होते की मला माहीत नाही. मग शेवटी त्या विक्रेता ह्याने मला सांगितले की तो हमाल त्यांच्या दुकानाचा माल मागील 13 वर्षापासून वाहून नेण्याचे काम करत आहे, पण आजपर्यंत त्याची काही अशी तक्रार नव्हती. असे प्रथमच घडले. तुमचे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी तुम्हाला जर त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करायची असेल तर तुम्ही करू शकता असे सांगितलं. तेव्हा मी त्या हमाल्याला पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं तर मला त्याची दयाच येत होती. मी शेवटी मनातच महाराजांचं स्मरण केलं आणि मला विचार आला, जणू काही महाराजांनी सुचवलं की पैसा येईल जाईल पण झालेल्या चुकीचा पश्चाताप आयुष्यभर पाठ सोडणार नाही. म्हणून मी विचार केला, जर आपण याची तक्रार पोलिसात दिली आणि खरंच हा निरपराधी असला तर आपण स्वतःला आयुष्यभर क्षमा करू शकणार नाही. मग मी स्वतःलाच म्हटलं, जाऊ दे, पैशाचे थोडे नुकसान झाले तर चालेल, पण उगाच कुणाच्या शिव्या शाप नकोत. मग मी त्या
विक्रेता ह्याला म्हटलं, मला पोलिसात तक्रार करायची नाही, तुम्ही पाहून घ्या काय करायचं ते। मग मी त्या दिवशी संध्याकाळी माझ्या त्या 10 गट्टे घेऊन निघालो, पण मनात सारखा विचार करत होतो की मी 30-32 हजार रुपये असेच का सोडून दिले। जर थोडा कठोर वागलो असतो तर कदाचित मला हे नुकसान सोसावे लागले नसते। पण मग विचार केला, मी चुकीचा असेल पण माझे महाराज कधी चुकीचे असणार नाहीत, म्हणून मी पुन्हा त्या गोष्टीचा विचार करणे सोडून दिले। मी सुरतहून आलो आणि दुसऱ्याच दिवशी मी ज्या ट्रान्सपोर्टने माझा माल घेऊन आलो त्या सुरत येथील ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन आला आणि त्याने सांगितले की माझ्या मालाचा एक गठ्ठा हा त्यांच्या गोडाऊनमध्येच आहे आणि चुकून त्यांच्या माणसाकडून ट्रक भरताना तुमचा एक गठ्ठा दुसऱ्याच्या मालासोबत ठेवण्यात आला आणि सगळा घोळ झाला। मी ते ऐकून मला खूप बरे वाटले की मी उगाचच त्या निरापराध हमाल ह्याच्यावर चोरीचा आळ घेतला नाही, शेवटी माझे महाराजच बरोबर होते हे सिद्ध झाले। मी लगेच फोन करून ज्याच्याकडून माल खरेदी केला होता त्याला ही गोष्ट कळवली आणि त्या हमालाचा ह्यात काहीच दोष नव्हता हे सांगितलं। मग त्या ट्रान्सपोर्टवाल्याने मला दुसऱ्या दिवशी त्याच्या गाडीने तो गठ्ठा पाठवून दिला। आता मी जेव्हा जेव्हा सुरत इथे माल खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा तो हमाल माझ्यासोबत ओझे वाहण्यासाठी असतो आणि पैसे देखील घेत नाही, पण मी त्याला जे पैसे देतो ते तो ठेवून घेतो। एकदा तर मला फार आग्रहाने जेवायला बोलवलं। खरंच ह्या अनुभवातून मला महाराजांनी एक गोष्ट शिकवली की कुणाचा खरेपणा तपासून पाहिल्याशिवाय त्यावर आरोप करू नये, मग अशा वेळी स्वतःचंच नुकसान झालं तरी चालेल। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोलते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न आपल्याला मधुकरराव चौधरी दादा यांनी विचारला आहे। प्रश्न असा आहे की कोच्छा अल्ली यांचे शिष्य कोण। प्रश्न पुन्हा एकदा वाचते, कोच्छा अल्ली यांचे शिष्य कोण। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे, माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले मनतयाचे संसारी। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे, पहिलं शिल्पास किचन, 2 जया आंधळे, 3 जया डोळस, 4 रमेश काळे, 5 राजेश फरांदे, 6 मंगला टिकले, 7 सिमॅन्थिनी कुलकर्णी, 8 ज्योत्स्ना जाधव, 9 कुसुम पडवळ, 10 रविकिरण सौंदनकर, 11 सीमा पाटील, 12 सविता चौगुले, 13 विद्याधर जावडेकर, 14 अरुणा घोडे, 15 संगीता शिंदे, 16 अमोल माळी, 17 रजनी सागळे, 18 सुरेश तिबडेवाल, 19 मधुकरराव चौधरी, 20 सौ पुष्पा बनसोड, 21 विश्वास बनसोड, 22 रेखा अहिरराव, 23 मंगेश पुरी, 24 सुवर्णा पवार, 25 शरद कर्वे, 26 पपिता भुरखंडे, 27 मनीषा पाचगरे। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते।